मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा। आज आपण जाणार आहेत एका जबरदस्त ट्रेकवर। तुम्ही माझी थंबनेल आणि टॅग्स बघून समजत असाल की आपण कुठे जाणार आहोत। चला तर तिथं जाऊयात, त्या जागेबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात, तसेच तिथले काही सिनेमॅटिक शॉट पण। सुप्रभात मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या बाईकवर आणि आजचा मोटो ब्लॉग जबरदस्त होणार आहे। मस्त असे सूर्यदेवतांनी आपल्याला दर्शन दिले आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशनला। आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकत आहात ओल्ड मुंबई पुणे हायवे, ज्याने आपल्या बायकरला जावं लागतं। मित्रांनो, जस्ट आपण बदलापूरमध्ये ब्रेकफास्ट केला आहे आणि आता आपण जात आहोत आपल्या पेपफोर्डच्या ट्रेकला। तर मित्रांनो, हा ट्रेक भन्नाटाचा होणार आहे, तसेच आपण रस्त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करत जाणार आहोत आणि पेप फोर्टवरून आपल्याला काय काय व्ह्यूज भेटतात ह्याच्याबद्दलही तुम्हाला जबरदस्त असे इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ह्या किल्ल्याचा इतिहासही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, खूप भन्नाट होणार आहे। मित्रांनो, तुमच्या समोर जी कमान दिसते ती माथेरानची आहे, आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे। जो पेप किल्ला आहे तो माथेरानचा थोडा अलीकडे आहे आणि त्या माथेरानच्या डोंगर रांगी शेजारीच आहे। तर येथे जाण्यासाठी तीन रस्ते आहे, तीन रस्ते पण आपण सांगणार आहोत। त्याच्यासोबत मी तुम्हाला जो सर्वात सोपा मार्ग आहे आणि जो सर्वांसाठी सुकर आहे तो मी आज दाखवणार आहे आणि त्यानेच आपण जाणार आहोत। पेपगड हा किल्ला, हा ट्रेक सोपा आहे, फक्त एक दोन जे पॅच आहेत ते क्रिटिकल्स आहेत आणि तिथे आपल्याला खूप सेफ्टी घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, या ट्रेकसाठी आपण काय काय गोष्टी कॅरी केल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर ट्रेकिंग शूज आहेत आपल्याकडे, तसंच कॅप आणि गॉगल जे उन्हाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी। तुम्ही बघू शकता प्रॉपर असं ऊन आहे इथं। त्याच्यानंतर आपल्यासोबत एक फर्स्ट एड किट आहे, जर आपल्याला काही थोडी जखम झाली तर आपण त्याचा यूज करू शकतो। तसेच मित्रांनो, आपण सोबत एनर्जी ड्रिंक घेतले आहेत, जसे की ग्लुकॉन डी आहे आपल्याकडे, तसेच ORS वगैरे आपण कॅरी केलं आहेत, कारण ऊन आहे आणि उन्हामुळे काहीही होऊ शकतं, त्यासाठी सेफ्टी घेणं खूप गरजेचं आहे। तसंच मित्रांनो, आपल्यासोबत आपण कॅमेरेज आहेत जे आपण व्हिडिओसाठी वापरणार आहेत, तर अशा गोष्टी खूप गरजेच्या आहेत। अजून ज्या गोष्टी काही लागत असतात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरेच किल्ले एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो। आपण त्यांचे 350 किल्ले तर एक्सप्लोअर करू नाही शकणार, पण ट्राय करूयात की मॅक्सिमम त्यांचे किल्ले एक्सप्लोअर करूयात आणि त्यांचा जो इतिहास आहे सर्व जगासमोर आणूयात। तर ह्यासाठी मला तुमच्या खूप सपोर्टची गरज लागणार आहे। ह्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सर्व व्हिडिओ आपले बघायचे आहेत, व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करायचा आहे। तर मित्रांनो, आपण आता माथेरान घाटमध्ये आहे आणि ह्या घाटाचं एक सौंदर्य खूप जबरदस्त आहे। ह्या घाटामधून एक राईड करायची वेगळीच अनुभूती आहे। या ट्रेक करायचे आपले तीन रिझन होते। सर्वात पहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला एक्सप्लोर करायचा होता, त्याच्यासोबत दुसरा म्हणजे हा एवढा सुंदर घाट ह्याचं सौंदर्य अनुभवत आपल्याला राईड करायची होती, आणि तिसरा म्हणजे आपल्याला ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता। यासाठी आपण नवीन शूज घेतले आहेत आणि आपल्याला चेक करायचे आहेत की हे रेड चिपचे शूज ट्रेकमध्ये आपला किती कम्फर्ट देतात आणि किती भारी ग्रीप देतात। चला तर मित्रांनो, हो, एकदम खडी चढाई आणि एकदम शार्प टर्न आहेत। तिथे तुम्ही जर विकेंडच्या दिवशी येत असाल तर रस्त्याला खूप गर्दी असती, टॅक्सीवाले खूप जोरात येतात वरून। तर जेव्हा तुम्ही कॉर्नरिंग करत असाल त्यावेळेस केअर घ्या। आता वीकडे आहे आणि पब्लिक काहीच नाही आहे, तेव्हा तुम्हाला इथं मस्त ॲडव्हेंचरस राईड करू शकता। पण तुम्ही बघा, एकदम छोटा रस्ता आहे, शार्प टर्न आहेत, खूप ॲडव्हेंचरस आहे। तर तुमच्याकडे पॉवर बाईक किंवा स्पोर्ट बाईक असेल तर इथं येऊन राईड करण्याची एक अनुभूतीच वेगळी आहे। तसेच आपण सध्याला एका पॉईंटवर पोहोचलो आहोत, तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं कड्यावरचा गणपती हा पॉईंट आहे। इथूनच तुम्हाला पेप किल्ला जायला रस्ता आहे, तुम्ही इथून जाऊ शकता पेप किल्ल्याला। आता आपण इथून ट्रेक करत जाणार आहोत। सोबत तुम्ही बघू शकता मस्त असे वॉटरफॉल आहेत। इथंच आपण बाईक पार्क केली आपली आणि इथून बाईक पार्क करून आपण जाणार आहोत आता ट्रेक करत। मित्रांनो, पे फोर्टला ट्रेकला जाताना तुम्ही बघू शकता असे जबरदस्त वॉटरफॉल। नियर अबाउट एक महिना झाला इथं पाऊस नाही आहे,
तरी पण तुम्हाला या ट्रॅकवर मस्त असे वॉटरफॉल बघायला भेटतात. हा रेल्वेचा ट्रॅक आहे, आपण ह्यालाच फॉलो करत पुढे जात कंदरीत मस्त अशी सावली पण जाताना भेटते तुम्हाला. रस्त्यात झाडं खूप आहे त्याच्यामुळे तुम्हाला सावली पण भेटेल आणि तुम्ही एन्जॉय करत जाऊ शकता. तर हा जास्त थकवणारा ट्रेक नाही आत्तापर्यंत. तर मित्रांनो, कोणत्याही ट्रेकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे साईनबोर्ड. तुम्ही समोर बघू शकता कड्यावरचा गणपती, निसर्गराजा आणि त्याच्याचवर पेप फोर्टचा साईनबोर्ड लावला आहे. आपण हे साईनबोर्ड फॉलो करत जाणार आहोत. तुम्ही जो साईडला डोंगर बघताय, त्या डोंगरच्या लास्टला आपल्याला जायचं आहे, तिकडंच पेप किल्ला आहे. तर खूप मित्रांनो, आपल्याला पेप फोर्टला इकडून जायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं पण मार्क लावले आहे, बोर्ड आहेत. हे बोर्ड फॉलो करत आपण सरळ जाणार आहोत ह्या दिशेने. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता कड्यावरचा गणपती हा बोर्ड. इथून आपण आता कड्यावरच्या गणपतीला जाणार आहोत. तसंच तुम्ही मागे बघा, इथून ही जी कमान आहे, ह्या कमानमधून आपण खाली जाणार आहोत. खाली थोडं ट्रेल करून जावं लागतं आपल्याला. तर ट्रेल करून खाली गेल्यानंतर आपल्याला कड्यावरचा गणपती दर्शन भेटेल. तसंच तिथून आपण पेप फोर्ट लावून पुढे जाणार आहोत. मित्रांनो, वरून चालत आल्यानंतर आपल्याला दोन सेक्शन भेटतात. आपल्या लेफ्ट साईडला जातो तो कड्यावरचा गणपती आणि राईट साईडला जो जातो तो पेप फोर्ट. तर आधी आपण जाणार आहोत कड्यावरच्या गणपतीला, तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पेप किल्ला जो विकटगड आहे त्याला एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर निघूयात. जाताना वाटेमध्ये जबरदस्त आणि घनदाट असं जंगल लागतं. थोडं आपल्याला कड्यावरच्या गणपतीला जायला तर थोडं चांगली ट्रेल आहे, पण पेप फोर्टला एकदम असा तीव्र उतार आणि एकदम छोटा रस्ता आहे. तुम्ही बघू तर मित्रांनो, एकंदरीत कड्यावरचा जो गणपती आहे त्याची खूप मोठी अशी आख्यायिका आहे. तर नेरळ आणि माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचं इंजिन चालवणाऱ्या राजाराम खाडे या माणसाला आसपासच्या कड्यामध्ये गणपतीचा आकार भासला आणि भक्तिभावातून त्यांनी साकारलेल्या कड्यावरचा गणपती आज माथेरानला जाणाऱ्या सर्व पर्यटकांचं एक आकर्षण केंद्र बनलं आहे. राजाराम खाडे हे नेरळ माथेरान दरम्यान जी मिनी ट्रेन धावते ती मिनी ट्रेन चालवणारे एक मोटर मन 1998 पासून ते मिनी ट्रेन चालवत होते. मिनी ट्रेन चालवताना पेप किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा. या कड्याला मिडाचा खडा असंही म्हटलं जायचं. या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्याच गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा. एकदा राजाराम दादा नेरळवरून ट्रेन चालवत माथेरानच्या दिशेने निघाले होते, त्याचवेळी त्यांच्या इंजिनमध्ये एक उंदीर शिरला. ट्रेन मिठाच्या कड्यावरच्या इथे आल्यावर तो उंदीर इंजिनमधून टुनकर उडी मारून बाहेर पडला. राजाराम यांना या दैवी संकेत वाटला. त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले. निरखून पाहिल्यावर त्या कड्यामध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला. राजाराम अस्वस्थ झाले, बेचैन झाले. त्यांना काहीतरी करावं अशी इच्छा झाली. राजाराम दादाने नेरळ आणि माथेरान राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना. आलो थांब, पाहि तर बॉटल भरून अशी लावून ठेवायला लागेल. लावायला प्रॉपर नीट बसायला पाहिजे. ठेवून द्या बॉटल तशी. हा अशी नीट बसायला पाहिजे. नाही बस खाली ठेवा, अशी तिरकी करतो बघ. नाही बस तसा ॲडजस्ट कर, नाही पडत. हे थेंब थेंब पाणी पडत आहे. आपण आता एका बॉटलमध्ये कलेक्ट करणार आहोत. हे बघा, लैलेचं हे कायझन आहे. लैलेसने इथं पण येऊन कायझन केलेलं आहे. मस्त विचार आहेत. इथं पाण्यात टाकं पण बनलं आहे. तुम्ही इथे येऊन हे पाणी पिऊ पण शकता किंवा हातपाय धुण्यासाठी पण याचा वापर करू शकता. बघू पाणी कसं आहे. डोंगरातलं पाणी येऊन बघ खरं माझे. अरे जेवरच फील आहे ना.
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच या व्हिडिओचा जो सेकंड पार्ट आहे तो पण आपला आला आहे, तर तोही पहा आणि एन्जॉय घ्या. मस्त असा पेप्टिल देतात. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.